स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण पाहाल तर एक विशेष प्रस्ताव शेतकरी बांधवांसाठी आणला जाणार आहे, त्याचबरोबर 169 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. तर कोणते ते शेतकरी बांधव आहेत आणि कशाप्रकारे त्यांना लाभ होणार आहे अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. चॅनेलवरील असेच दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनेल सबस्क्राईब करावाच लागतो आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या चॅनेलची मेंबरशिप अद्याप घेतली नसेल तर मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्याला विशेष सुविधांचा लाभ या ठिकाणी प्राप्त होईल. अगदी 69 रुपयापासून मेंबरशिप चालू झालेली आहे. अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर नक्की क्लिक करा. तर फ्री ऑफ कॉस्टचे व्हिडिओ आहेत ते तर आपण नक्कीच पाहू शकता शेवटपर्यंत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण हा व्हिडिओ इथे कव्हर केला होता, यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप झालेली आहे, तब्बल 81,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. आपण पाहिला नसेल तर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ आहे, पाहून घ्या. आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये याल तर या व्हिडिओमध्ये आपण पाहाल तर संत्रा बागायतदार शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्रस्ताव इकडे आणला जाणार आहे. आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा सविस्तर प्रस्ताव आणला जाणार आहे. बांगलादेशने जे आयात शुल्क वाढवले त्यामुळे बांधवांना जो काही आर्थिक फटका या ठिकाणी लागलेला आहे त्यासाठी शासनाने तब्बल 169 कोटी रुपये 60 लाख रुपयांची या ठिकाणी तरतूद केलेली. पणन मंत्री अब्दुल सत्तारांकडून ही सर्व माहिती आपण पाहाल तर अधिवेशनामध्ये आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो त्यामध्ये इकडे पाहायला मिळालेली आहे. सविस्तर समजून घेतली आपल्या कन्सेप्ट क्लिअर असाव्यात. जर काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुर्तास एवढंच पीक विमा संबंधित इतर जिल्ह्यांचे अपडेट्स पाहायचे असेल तरी प्लेलिस्ट आपल्या समोर इकडे पाहायला मिळते, आपण तिकडनं नक्कीच पाहू शकता. उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप अपडेटच समजलेलं नाही आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. भेटणार आहोत पुढे. जय हिंद.